एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे या आजच्या या सामन्याबाबत विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत माजी क्रिकेटपटू दिनेश कुंटे. दिनेशजींकडून आपण या संपूर्ण सामन्याचं विश्लेषण जाणून घेणार आहोत. दिनेशजी, सर्वप्रथम आपलं स्वागत स्टुडिओमध्ये. आणि भारताचं जे आजची कामगिरी झाली आहे, भारताने ज्या प्रकारची फलंदाजी केलेली आहे, 43 ओव्हरमध्ये भारताने जवळपास 275 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि भारतानं फक्त 2 विकेट गमावल्यात, कसं विश्लेषण करणार या संपूर्ण भारतीय संघाच्या सलामी खेळीचं आणि आघाडीच्या फलंदाजीचं? मला वाटतं की आज खूप चांगली ओपनिंग पार्टनरशिप शिखर आणि रोहितमध्ये झाली. रोहित लवकर बाद झाला, त्यांनी 57 रन्स केले, पण शिखरने एक चांगली सेंच्युरी केली आणि मला वाटतं एक चांगल्या धावसंख्ये 275 आपण पोहोचू शकतो असं मला वाटतं. नक्कीच आपण 300 टप्पा नक्कीच पार करू शकतो. भारतीय संघाच्या सलामीबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाची सलामीची जोडी ही जगातली सर्वात सध्याच्या काळातली यशस्वी सलामीची जोडी आहे असं म्हटलं जात आहे. ते आपल्याला विश्वचषकातल्या दोन्ही सामन्यांमध्ये दिसून आले, कारण दक्षिण आफ्रिकेविरोधातल्या सामन्यात रोहितनं पहिल्याच सामन्यामध्ये शतकी खेळी केली होती आणि आता दुसरा आपला सलामीवीर म्हणजे शिखर धवन याने आजच्या सामन्यात शतक केलं आहे. काय सांगाल एकूण भारताच्या सलामी जोडीचं यश हे भारतासाठी किती फायद्याचं आहे? नेहमी सलामी जोडी फारच इम्पॉर्टंट असते आणि त्यांना दुसऱ्याच सामन्यात दोघांनाही फॉर्म गवसला हे खूप चांगलं झाले, कारण अजून 7 ते 8 सामने आपले बाकी आहेत आणि मला वाटतं दोघांची सेंच्युरी पहिल्या सामन्यात रोहितने केली आणि या सामन्यात शिखरने केली आणि मला वाटतं खूपच चांगलं संकेत हे भारतीयांसाठी आहे, भारतीय क्रिकेटसाठी आहे, कारण मधली फळी पण फॉर्ममध्ये आहे, विराट पण चांगला खेळतो आहे, केदार राहुल यांची साथ मिळेल आणि मला वाटतं आज आपण कमीत कमी 350 पार केले पाहिजे, 360+ असं मला वाटतंय. नक्कीच आज आपण 350 धावांचा टप्पा ओलांडायला हवा. सर, मागच्या सामन्यामध्ये कुठेतरी विराटला चांगली कामगिरी करता आली नव्हती, विराट फार लवकर बाद झाला आणि चाहत्यांची निराशा झाली होती, मात्र आज विराटनं अर्धशतक पूर्ण केलं आहे आणि त्याच्याकडून एका चांगल्या खेळीची अपेक्षा केली जाते. विराटच्या आजच्या धावा आपल्यासाठी किती महत्त्वाच्या असणार आहेत? मला वाटतं विराट अजून 6 ओव्हर्स बाकी आहे आणि विराट खेळतो आहे आणि विराट एक खूप चांगला आणि समजदारीने बॅटिंग करतो आहे आणि नक्कीच आज जी अपेक्षा आहे भारतीयांना ती तो पूर्ण करेल असं मला वाटतं. नक्कीच विराट या सर्व अपेक्षा पूर्ण करेलच. भारताच्या रणनीतीबद्दल आणखी एक बोलायचं झालं तर आज 4th क्रमांकाचा फलंदाज आपल्याला बदललेला पाहायला मिळाला, कारण शेवटच्या काही ओव्हर शिल्लक आहेत आणि त्यामुळं त्यावेळी फलंदाजीला कोणाला पाठवायचं तर KL राहुलऐवजी हार्दिक पांड्याला वर पाठवण्यात आलं आणि हार्दिक पांड्या 4th क्रमांकावर उतरला आहे आणि तो फटकेबाजी करताना दिसतोय. तर ही रणनीती आणि भारतीय संघाची एकूणच सामन्याप्रमाणे जी रणनीती बदलती याबद्दल कसं विश्लेषण कराल? मला वाटतं खूप चांगला डिसिजन आहे हा मॅनेजमेंटचा आणि बाकी तिथे कर्णधारांचा, कारण थोडे ओव्हर शिल्लक असताना KL राहुलला मागे ठेवून आपल्या हार्दिक पांड्याला त्यांनी वरती प्रमोट केलं आणि खूप चांगली साईन आहे, कारण हार्दिक हार्ड हिटर आहे आणि खूप फास्ट धावा करू शकतो, कारण आपल्या अजून आपल्या 7 विकेट्स हातात आहे आणि मला वाटतं केदार पण आहे, त्यामुळे हार्दिकला एक चांगला चान्स आहे आज प्रूव्ह करण्याची. नक्कीच सुरुवातीच्या फलंदाजांनी चांगली सलामीला सुरुवात करून दिली आणि त्यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी जो एक चांगल्या धावसंख्येकडे भारताला नेलं आहे, आता अखेरच्या टप्प्यामध्ये धोनी असेल, केदार जाधव असेल, जर यांना फलंदाजीला जर संधी मिळाली तर यांना येत्या क्षणी फटकेबाजी सुरू करावी लागेल आणि भारताची धावसंख्या कुठपर्यंत जाऊ शकेल असं तुम्हाला वाटतं या आजच्या सामन्यामध्ये? मला वाटतं 5 ओव्हर्स बाकी आहेत आणि 5 ओव्हर्समध्ये कमीत कमी 30 चेंडूत आपण अजून 70-80 रन्स जोडले पाहिजे आणि एक 360-350 आपण पोहोचेल असं वाटतं. नक्कीच 360 टार्गेट भारतीय संघाने ठेवायला हवं. दिनेशजी, आजच्या संघ निवडीबद्दल जर बोलायचं झालं तर भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेला हरवलेला जो संघ होता पहिल्या सामन्यातला तोच संघ पुढे ठेवला आहे, अशी एक अपेक्षा व्यक्त केली जात होती की ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आखूड टप्प्याचे चेंडू खेळताना काही त्रास होतो, त्यामुळं मोहम्मद शमीला पुन्हा संघात आणलं जाईल आणि काहीतरी एक बदल दिसेल, मात्र कोहलीनं आणि संघ व्यवस्थापनानं तसं केलेलं नाही, तर ही रणनीती नेमकी काय असणार आहे? मला वाटतं फार अभ्यास करून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि मी जसं सांगितलं अजून भरपूर सामने आहेत आणि हा दुसराच सामना आहे, त्यामुळे पहिलीच विनिंग टीम जे विनिंग कॉम्बिनेशन आहे ते ठेवलं आणि मला वाटतं ते बरोबर केलं त्यांनी. सर, कदाचित असंही असू शकतं की हार्दिक पांड्या भारताकडे एक चांगला पर्याय आहे, हार्दिक पांड्या चौथा गोलंदाजीचा पर्याय म्हणून आपण पाहू शकतो का, कारण दक्षिण आफ्रिकेविरोधात जी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात, हार्दिक पांड्याने एक चांगले बाउन्सर टाकले होते आणि दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना खरं तर चांगली खुन्नस दिली होती असं म्हणायला हरकत नाही, त्यामुळं हार्दिक पांड्या संघात असल्यामुळं
कोहली आणि भारतीय संघ व्यवस्थापनाने हा एक पर्याय निवडला किंवा ही रिस्क घेतली असं म्हणता येईल का आपल्याला? अगदी बरोबर, कारण बुमरा आहे आणि भुवी आहे पेस बॉलर्स, आणि थर्ड पेस बॉलर म्हणून हार्दिक पांड्या एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे. कपिल देव नंतर मला वाटतं त्यांनी आपली योग्यता व निवड त्यांनी चांगला फॉर्म दाखवलेला आहे आणि सिलेक्टर्सच्याही मनात तो भरलेला आहे, आणि थर्ड पेस बॉलर म्हणून हार्दिक पांड्याच असेल, आणि म्हणून मला वाटतं शमी बाहेर आहे, आणि दोन स्पिनर आणि एक सिक्स्थ बॉलर म्हणजे एखाद्याचं समजा हे झालं तर केदार आहे. असे सहा सात बॉलर्स यूज करेल नक्कीच. आपल्याकडे गोलंदाजीसाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत. आपण त्याच विषयाकडे वळतोय, कारण भारतानं आज नाणेफेक जिंकली आणि विराट कोहलीनं फलंदाजीचा निर्णय घेतलाय, त्यामुळे आता दुसऱ्या डावामध्ये भारतीय गोलंदाजीवर केवढी मदार असणार आहे, कारण बुमराह भुवनेश्वर हे तर फॉर्मॅट आहेतच, त्याशिवाय कुलदीप आणि चहल ही जोडी सध्याला चांगली फॉर्मॅट आहे, त्यांच्यावर किती मदार असेल आणि एकूण गोलंदाजीचं कसं राहील, कसं रणनीती कशी असेल भारतीय संघाची? मला वाटतं आपला फर्स्ट इनिंग आपलं 360-370 रन जर झाले तर तरी पण ऑस्ट्रेलियन फलंदाजी ही खूप स्ट्रॉंग आहे, आणि नुकतेच आपले जे बॉलर्स आहे यांचा सगळ्यांचा सामना त्यांनी आय पी एलमध्ये केलेला आहे, आणि त्यांना भारतीय बॉलर्सची पेस किंवा स्पिन हे माहिती आहे ऑस्ट्रेलियन फलंदाजांना. तर आपल्याला मेन फिल्डिंग खूप चांगली करावं लागेल, कारण भारतीयसारखीच ऑस्ट्रेलियाकडे पण शेवटपर्यंत फलंदाजी आहे. नक्कीच, कारण फलंदाजांनी जेवढ्या धावा केल्या आणि गोलंदाजांनी जेवढ्या धावा रोखल्या तेवढ्याच धावा रोखण्या क्षेत्ररक्षणात किती धावा रोखल्या यालाही महत्त्व असतं. एक शेवटचा प्रश्न घेऊयात की मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्स त्याशिवाय कुल्टर नाईल या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी आक्रमणाबद्दल फार चर्चा झाली होती. मिशेल स्टार्कनं तर मागच्या सामन्यामध्ये 5 विकेट घेतल्या आणि एक मोठा विजय ऑस्ट्रेलियाला मिळवून दिला होता. ऑस्ट्रेलियाच्या हातातून मॅच जाणार होती, मात्र स्टार्कनं ती मॅच खेचून आणली. मात्र भारताविरोधात स्टार्कला ही कामगिरी करता आली नाही, तर भारतानं त्याच्या विरोधात कशी रणनीती केली किंवा कशी तयारी केली आणि त्याचा काय फायदा झालेला दिसतोय? आणि मला वाटतं की भारतीय फलंदाजांनी आणि मॅनेजमेंटने चांगला अभ्यास केला आहे, समोरच्या टीमची एक चांगली स्टडी केली आणि फार संयमी आणि पेशन्स ठेवून बॅटिंग केली. रोहित आणि शिखरनी फार इम्पॉर्टंट होत्या. ऑस्ट्रेलिया हा भलाढ्य संघ आहे, खूप चांगली सुरुवात झालेली आहे. मला वाटतं 360 जर गेलो आपण तर आज स्टार्क याच्यासाठी प्रभावी नाही झाला, कारण रोहित आणि शिखरला फॉर्म गवसलेला आहे आणि कोहली पण फॉर्मात आहे, आणि फार पेशन्सनी त्यांनी बॅटिंग केली म्हणून स्टार्कला यश मिळालेलं नाही. पण तरी ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी चांगली आहे, पण आज असं म्हणावं लागेल की भारतीय फलंदाजांनी उत्तमरित्या फलंदाजी केली. AM News, स्पंदन महाराष्ट्राचे.